हरभारा पेरणीचा कालावधी संपत असला तरी सुद्धा हदगाव तालुक्यातील शेतकरी अनुदानित हरभारा बियाण्याच्या प्रतीक्षेत आहेत कृषी विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे या तालुक्यातील शेतकरी हरभरा पेरणीपासून वंचित राहिले आहे परिणामी जमिनीतील असलेला ओलावा नाहीसा होऊन आता शेतकरी चिंतातूर झाला हदगाव हद तालुक्यात हरभऱ्या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते पंधरा नोव्हेंबरपर्यंत हरभारा पिकाची पेरणी केली तर उत्तम प्रकारे हरभारा पीक येतं परंतु आज अठ्ठावीस नोव्हेंबर असून सुद्धा हदगाव तालुक्यातील अनेक शेतकरी हे अनुदानित बियाणापासून वंचित आहेत काही मोठ्या शेतकऱ्यांचे खुले बियाणे सुद्धा आता संपत आला आहे परतीचा पाऊस दमदार झाल्यानं रब्बी पिकांसाठी जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध झालाय त्यामुळे रब्बी पिके उत्तम येतील हे पाहून शेतकऱ्यांच्या चे चेहऱ्यावर काहीच समाधान दिसतंय परंतु कृषी विभागाच्या वराती मागून घोडे येण्याच्या प्रकार पाहून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे अनुदानित हरभऱ्याचं बियाणे हे अमुक अमुक दुकानावर नेणार असल्याची अफवा परिसरामध्ये पसरता शेतकरी सातबारा होल्डिंग आधार कार्ड घेऊन कृषी सेवा केंद्रावर गर्दी करतायत या कृषी विभागानं हदगाव तालुक्यात अनुदानित हरभऱ्याचे बियाणे त्वरित उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकरी करत आहेत प्रतिनिधी विजय पाटील सूर्यवंशी हदगाव